हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी यांची जयंती होती आणि या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी हे शिवसैनिकांशी व्हर्च्युअली बोलताना आपल्याला पाहायला मिळाले। सोयीचा इतिहास आणि सिलेक्टिव विसर या दोन गोष्टी प्रामुख्याने त्यांच्या भाषणात पाहायला मिळाल्या। ते असं म्हणाले की 25 वर्ष आम्ही युतीत सडलो। खरं म्हणजे 2010 पर्यंत या युतीचे नेते म्हटलं तर 12 पर्यंत हे स्वतः वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते। या युतीचा निर्णय त्यांनी केला होता आणि त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली। याचा अर्थ बाळासाहेब ठाकरेंच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवता आहात का? भाजप सोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवलं असं तुमचं म्हणणं आहे का? असा सवाल आज आमच्या मनामध्ये येतोय। पण जे सिलेक्टिव विसरण्याची पद्धत म्हटली जाते तेवढ्याकरता त्यांना आठवण करून देतो, तुमचा पक्ष जन्माला यायच्या आधी मुंबईमध्ये आमचा नगरसेवक होता, आमचे आमदार होते आणि 1984 साली लोकसभेची निवडणूक तुम्ही भाजपच्या चिन्हावर लढवली, शिवसेनेच्या नाही, भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक ही शिवसेनेने लढवली। मनोहरपंत जोशी जे नंतर मुख्यमंत्री झाले ते भाजपच्या चिन्हावर त्या ठिकाणी निवडणूक लढले होते। आणि बघा काय परिस्थिती आहे, हे भाजपसोबत सडलो असं सांगतात, तर भाजपसोबत असताना हे पहिल्या क्रमांकाचे पक्ष झाले आणि भाजपला सोडल्यानंतर हे चौथ्या क्रमांकाचे पक्ष झाले, तर नेमके कोणासोबत सडले याचाही निर्णय त्यांनी केला पाहिजे। खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये तेच ते मुद्दे आहेत। कदाचित शिवसैनिकांना आता ते पाठ झालं असेल की ते काय बोलणार आहेत, आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, राम जन्मभूमीचं आम्हीच त्या ठिकाणी होतो, कोण होते तुमचे? राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये लाठ्या काठ्या आणि गोळ्या खाणारे आम्ही आहोत, तुम्ही तोंडाची वाफ दडवत होते, कोण होतं? या ठिकाणी खरं म्हणजे माझा सवाल आहे की राम जन्मभूमी बाबरी मशीद विषय सोडून द्या, हो ते मोदींनी करून दाखवलं, राम मंदिर मोदीजींच्या नेतृत्वात तयार होत आहे, पण तुम्ही साधा कल्याणचा दुर्गाडीचा प्रश्न नाही सोडवू शकले, श्री मलंगडाचा प्रश्न नाही सोडवू शकले, कशा राम जन्मभूमीच्या गप्पा मारता? भाषणाच्या पलीकडे तुमचं हिंदुत्व काय? त्या प्रश्नावर इतके वर्ष, खरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि धर्मवीर आनंद दिघेंनी
संघर्ष केला, पण जेव्हा तुमचे मुख्यमंत्री होते तेव्हाही तुम्ही सोडवला नाही आणि आजही तुम्ही सोडवला नाही, त्यामुळे तुमचं हिंदुत्व आहे कागदावरचं हिंदुत्व आहे, हे भाषणातलं हिंदुत्व आहे. तुम्ही औरंगाबादचं संभाजीनगर करू शकले नाही, तुम्ही उस्मानाबादचं धाराशिव करू शकले नाही, तुमच्याच घोषणा होत्या ना, नाही करू शकले तुम्ही. पण तिकडे अलाहाबादचं प्रयागराज झालं ते त्यांनी करून दाखवलं आणि तुम्ही बोलत राहिला. हिंदुत्व जगावं लागतं, हिंदुत्व भाषणापुरतं मर्यादित नसतं. मोदीजींनी ते करून दाखवलं. आज काशी विश्वनाथाचं जे मंदिर मुघल आक्रांत्यांनी तोडलं होतं, त्या काशी विश्वनाथाला त्याचं पूर्ण स्वरूप देण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं. केलं तुम्ही कधी? आज प्रयागराजमध्ये हिंदूंच्या आस्थेचा कुंभ ज्या प्रकारे आयोजित करण्यात आला आणि त्याकरता ज्या सोयी तयार करण्यात आल्या, केल्यात तुम्ही कुठे? 370 कलम रद्द करताना तुमची तर भूमिका दुटप्पी होती, दुटप्पी भूमिका होती. कशाच्या हिंदुत्वाच्या गप्पा मारताय? माझी तर त्यांना एवढीच या ठिकाणी निवेदन आहे माझं, व आम्ही तर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन अभिमानानं करतो. पण अभिवादन सोडा, त्यांच्याकरता एक ट्वीट राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधीकडनं करून दाखवा. याला लाचारी म्हणतात. ज्यावेळी तुम्ही त्यांच्या फोटोंना हार घालता आणि त्यांना मात्र वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्ताने ट्वीट करायलाही लाज वाटते आणि तरी सत्तेकरता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता, यापेक्षा मोठी लाचारी काय आहे? त्यामुळे खरं तर हिंदुत्वाच्या गप्पा आणि लाचारीचं बोलणं हे तुमच्या तोंडी शोभतच नाही. या संपूर्ण भाषणामध्ये महाराष्ट्राच्या हिताचं काही नाही, महाराष्ट्राच्या समस्यांवर काही नाही, आम्ही काय दिशा देणार याची माहिती नाही. याचं कारण काय आहे? महाराष्ट्रात बोलणार काय? घपले घोटाले? गृहमंत्री जेलमध्ये येते? रोजचे होणारे मुंबई महानगरपालिकेतली लूट, दरोडेखोरी? यांना हे माहिती आहे की महाराष्ट्रावर बोलायला लागलो तर आपल्याला तोंड नाही आहे आणि म्हणून मग अशा प्रकारचे विषय या ठिकाणी आणायचे की ज्याच्यातनं 2-3 दिवस वेगळ्याच प्रकारचे वाद चालू राहतील. पण एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे मला मांडायची आहे, ती म्हणजे भारतीय जनता पार्टी स्वतःच्या भरोशावर या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार बनवेल आणि वेगळं लढून देखील नंबर एकचा पक्ष भाजपच आहे हे आम्ही या ठिकाणी दाखवून दिलं. काल एक अजून गोष्ट ते असं म्हणाले की बाबरी मशिदीनंतर संपूर्ण देशात शिवसेनेकरता अतिशय अनुकूल लाट होती आणि तेव्हाच जर शिवसेनेने सीमोल्लंघन केलं असतं तर आज दिल्लीमध्ये शिवसेनेचा झेंडा असता. परत सिलेक्टिव्ह मेमरी, 1993 निवडणुकीमध्ये शिवसेनेने उत्तर प्रदेशामध्ये 180 उमेदवार लढवले होते. जेव्हा तुमची लाट होती ना, 180 उमेदवार लढवले होते, त्यातल्या 189 लोकांचं डिपॉझिट जप्त झालं होतं.
180 उमेदवार लढवले होते, त्यापैकी 189 लोकांचं 1993 साली डिपॉझिट जप्त झालं होतं, एकाचं वाचलं होतं. 1996 24 उमेदवार लढवले, त्यातल्या 23 लोकांचं डिपॉझिट जप्त झालं. आणि 2002 साली 39 उमेदवार लढवले आणि पूर्ण 39 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. त्यामुळे ही जी शिवसेनेची लाट वगैरे जी होती आणि आम्ही भाजपला साथ नाही, तुम्ही लढवल्या पण लोकांनी तुम्हाला नाकारलं, 1993 साली देखील नाकारलं, कारण लोकांना हे माहिती होतं की राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये सक्रियतेने कोणी असेल तर ते कारसेवक होते आणि संघ विचाराचे लोक होते, विचार परिवारातले लोक होते. म्हणून मला असं वाटतं की जे सिलेक्टिव्ह मेमरीनं बोलणं मुख्यमंत्र्यांनी बंद केलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या गव्हर्नन्सवर थोडा फोकस दिला पाहिजे. महाराष्ट्राची जी अवस्था आज होती आहे ती अवस्था यापूर्वी कधी पाहिली नाही, इतकी बेशिस्त आणि इतकं भ्रष्ट सरकार यापूर्वी महाराष्ट्राने कधी अनुभवलं नाही. आणि म्हणून आमची अपेक्षा आहे की ठीक आहे, तुम्हाला चौथ्या क्रमांकावर गेल्याची निराशा असू शकते पण ती अशा प्रकारे काढू नका, असा आमचा त्यांना सल्ला आहे. कल महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी की जयंती पर जिस प्रकार का वक्तव्य किया है और कहा है कि बीजेपी के साथ शिवसेना 25 साल तक सड़ी, तो मैं सवाल पूछना चाहता हूं कि 2010 तक इस अलायंस के नेता बाळासाहेब ठाकरे जी थे और बाळासाहेब ठाकरे जी ने इस अलायंस को कायम रखा, तो क्या बाळासाहेब ठाकरे जी के कारण शिवसेना सड़ी? इतना ही नहीं तो मैं उनको याद दिलाना चाहता हूं, क्योंकि सिलेक्टिव मेमोरी है, उनकी पार्टी का जब जन्म भी नहीं हुआ था उससे पहले मुंबई में बीजेपी का कॉरपोरेटर था, बीजेपी में विधायक चुनकर आए. और इतना ही नहीं तो 1984 में शिवसेना के सांसद के उम्मीदवार, लोकसभा के उम्मीदवार बीजेपी के चुनाव चिन्ह पर चुनाव लड़े. तो अब कौन किसकी गोद में बैठा ये उनको याद दिलाने की आवश्यकता है. और एक और चीज मैं याद दिलाना चाहता हूं, जब तक हमारे साथ वो थे तब तक पहले नंबर के या दूसरे नंबर के पार्टी हुआ करते थे, और हमारा साथ छोड़ने के बाद प्रश्न अभी तक आप छुड़ा नहीं पाए, क्या राम जन्मभूमि की बात करते रहे? मोदी जी ने छुड़ा कर दिखाया, आज राम जन्मभूमि पर प्रभु श्री राम जी का मंदिर बन रहा है. हिंदुत्व ये केवल बातों से नहीं होता. काशी विश्वनाथ में मुगलों ने काशी विश्वनाथ का जो स्वरूप बिगाड़ा था उसको पुनर्स्थापित करने का काम मोदी जी के राज में हुआ है. हिंदुत्व की बात करनी है तो इसकी ओर देखना पड़ेगा. तुम औरंगाबाद को संभाजीनगर करते करते थक गए, 20 साल निकल गए, नहीं कर पाए. उस्मानाबाद को धाराशिव करते करते समय निकल गया, नहीं कर पाए. पर वहां पर इलाहाबाद का प्रयागराज हो गया और तुम भाषण करते रहे. और इन्होंने कहा कि 1992 के बाद
शिवसेना की लहर थी, और अगर शिवसेना देश में चुनाव लड़ती तो शायद देश पर शिवसेना का राज होता। उनकी सिलेक्टिव मेमोरी को मैं फिर एक बार बताना चाहता हूं कि आप चुनाव लड़े 1993 में, 1993 में आप उत्तर प्रदेश का चुनाव लड़े, उत्तर प्रदेश में करीब 180 सीटें आप लड़े, उसमें से 179 सीटों पर आपका डिपॉजिट जब्त हुआ। उसके बाद 1996 में, 1996 में आप 24 जगह लड़े, उसमें से 23 जगह पर आपका डिपॉजिट जब्त हुआ, और 2002 में 39 में से 39 जगह पर आपका डिपॉजिट जब्त हुआ। तो ये जरा अपनी मेमोरी को थोड़ा शार्पन कीजिए। और मैं केवल उनको इतना ही चैलेंज देता हूं, अरे वंदनीय बाला साहब ठाकरे जी के जन्म जयंती पर हम तो सिर ऊंचा करके उनका अभिवादन करते हैं, लेकिन जिनके साथ आप बैठे हो उस कांग्रेस के सोनिया जी, प्रियंका जी, राहुल जी की ओर से एक ट्वीट तो करके दिखाइए बाला साहब ठाकरे जी के लिए, एक ट्वीट, बाकी छोड़ दीजिए, एक ट्वीट तो करके दिखाइए। अरे कितने लाचार हैं आप, जिनको वंदनीय शिवसेना प्रमुख जी के जन्मदिन पर जन्मदिन का अभिवादन करने में भी शर्म आती है, ऐसे लोगों के साथ बैठकर आप हमको ज्ञान क्यों बांट रहे हैं। कुल मिलाकर कल जिस प्रकार का भाषण मुख्यमंत्री जी ने दिया है, मुझे ऐसा लगता है कि कहीं ना कहीं मुख्यमंत्री जी बहुत बड़े पैमाने पर उनकी पार्टी चौथे नंबर पर जाने से आहत है, और उसका गुस्सा हम पर निकाल रहे हैं, बीजेपी पर निकाल रहे हैं। होना तो ये चाहिए था कि महाराष्ट्र के प्रश्नों पर वो बोलते, महाराष्ट्र की दिक्कतों पर वो बोलते, एक शब्द उसके ऊपर उन्होंने नहीं कहा। क्योंकि कहते भी कैसे, जिस प्रकार का करप्शन, जिस प्रकार की वसूली आज महाराष्ट्र में हो रही है, जिस प्रकार से मुंबई महानगर पालिका को लूटने का काम शिवसेना पार्टी कर रही है, ये सारी चीजें सामने आती, इसलिए उसको डाइवर्ट करने के लिए ये सारी बातें मुख्यमंत्री जी ने कही है। और मैं मुख्यमंत्री जी को इतना ही कहना चाहता हूं, आप बोलते रहिए, हम करके दिखाएंगे। हिंदुत्व को लेकर के जिस तरीके से कल उन्होंने कहा कि बीजेपी का हिंदुत्व नव हिंदुत्व है, नकली हिंदुत्व है, जबकि हमारा हिंदुत्व असली हिंदुत्व है। अरे भाई, इनके पैदा होने से पहले हम हिंदुत्ववादी थे। देखिए, मैंने पहले ही कहा कि चौथे नंबर पर पार्टी चली गई, इसकी कुंठा है उनके मन में, वो कुंठा बाहर आ रही है। तेने नाव आताच बदलून टाका हुआ। असं आहे, ईडी किंवा सीबीआय हे केव्हा काम करेल? तुम्ही चोऱ्या केल्या तर करेल, नाही तर नाही करणार। तुम्ही वापरताय ना, तुम्ही तर साधा आम्ही एखादा ट्विट केला तरी आमच्या लोकांना जेलमध्ये टाकताय। राबडी देवी काही शिवी आहे? पण सौभाग्यवतींना राबडी देवी म्हटलं म्हणून पुण्याचे 25 पोलीस रात्री आमच्या कार्यकर्त्याच्या घरात जात आहेत, आम्ही काही समर्थन नाही केलं। त्यामुळे मला असं वाटतं की रडीचा गेम असतो ना, असा रडीचा गेम आहे। क्या पहले
देखिए अटल जी के समय हमारी बहुमत की सरकार नहीं थी, तो 22 पार्टियों को साथ में लिया था, आज बहुमत से भी ज्यादा है हम लोग। खरच है, त्यांच्या लक्षात आलं असेल की किती दिवस महानगरपालिका लुटून लुटून चालवायचं, त्यापेक्षा आता संस्थेत जा असा तो त्यांचा सांगण्याचा इशारा असेल। देखिए ये सारी रोने वाली बातें है, ईडी और इनकम टैक्स ये संस्थाएं अपना काम करती है, जहां चोरी होती है चोर को पकड़ने का उनका काम है, लेकिन आप तो पुलिस का ऐसा इस्तेमाल करते हो कि किसी ने श्रीमती जी को राबड़ी देवी कह दिया तो 25 पुलिस उसके घर पहुंच जाती है, इसलिए ये सारी बातें जो है ना अपने गिरेबान में झांक कर करनी चाहिए। असं जानकर साहेबही म्हणाले होते आणि असं आमचे विनायक मेटी म्हणाले की त्यांचाही चेहरा वापरला, वापरलाच आम्ही सगळ्यांचा चेहरा, कारण सगळे युतीमध्ये होते तर मग सगळ्यांचेच फोटो त्या ठिकाणी होते। हारने के बाद आदमी ऐसे ही कहता है, दूसरा क्या कहेगा कि हमने बहुत सीरियसली ध्यान दिया इसलिए हम हार गए, तो ऐसे ही कहेंगे हमने सीरियसली नहीं दिया। सत्ता का दुरुपयोग और पैसे का दुरुपयोग जितना शिवसेना ने किया है और ये तीनों पार्टियों ने किया है, मुझे तो चिंता इस बात की है कि महाराष्ट्र की राजनीति कहाँ जा रही है। ये चुनाव में हमने देखा है जिस प्रकार से सत्ता और पैसे का उपयोग महाराष्ट्र में शुरू हुआ है, मुझे लगता नहीं है कि महाराष्ट्र की राजनीति सही दिशा में जाएगी। अरे संजय राउत, मी बोललो त्याच्यावर, म्हणून तर मी म्हटलं संजय राऊतांना नवीन नाव घ्यायला सांगून द्या, आताच लगेच सांगा। दिल्लीत भगवा फडकलेला आहे 2014 साली, असं आहे की हिंदीमध्ये अशी म्हण आहे, नाच न जाने अंगण टेढ़ा, अशी अवस्था या सरकारची आहे, नाचता येईना अंगण वाकडे अशी अवस्था आहे। यांना सामान्य माणसाशी गरीबाशी काही घेणं देणं नाही आहे, जेवढा यांचा भ्रष्टाचार चालला आहे ना तेवढा जरी थांबवला तरी वीज मंडळाचं डेफिसिट संपेल। असं आहे मला असं वाटतं की नाना पटोलेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, विशेषतः नागपूरमध्ये त्यांनी भाजपमधनं उमेदवार घेऊन त्या उमेदवाराची अवस्था काय झाली आपण बघितली, भंडारा गोंदियाच्या निवडणुकीत त्यांचे काय अवस्था झाली आपण बघितलं, त्यामुळे कुठेतरी त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे। त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाला मी विनंती करेन, युवा नेते आहेत त्यांना कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरला दाखवा। देखिए नाना पटोले जी के दिमाग पर असर हुआ है, विशेष रूप से नागपुर की चुनाव हारने के बाद, भंडारा गोंदिया का चुनाव हारने के बाद
वो बहकी बहकी बातें कर रहे हैं। मैं उनके नेतृत्व को कहूंगा, युवा नेता है, किसी अच्छे डॉक्टर को दिखाइए, इनके दिमाग का इलाज करवाइए।